आणि या गोष्टीचा खूप लोकांना इथे आल्यानंतर शॉक बसतोच इंग्लिश इज माय थर्ड लँग्वेज इज थ्री आर मॅजिक वर्ड्स विच यू शुड कीप युझिंग यू शुड नॉट बी इन शॉक नाव दॅट यू नो हॅलो नमस्कार कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन यू के आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आपण या चॅनलवरती यू केबद्दल मराठीमधून माहिती घेत असतो आज आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्ही कडे मिळेल तर मंडळी आज आपण बघणार आहोत की जेव्हा तुम्ही भारतातून पहिल्यांदा यू केमध्ये येता तेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये खूप ड्रास्टिक बदल जाणवू शकतात किंवा कोणत्या गोष्टींचा तुम्हाला कल्चरल शॉक लागू शकतो हे आज आपण थोडक्यात बघणार आहोत आणि हे बघण्याचं कारण असं की बऱ्याचदा भारतातून पहिल्यांदा यू केमध्ये येतो किंवा कुठल्याही युरोपियन देशामध्ये येतो तेव्हा काही गोष्टी आपल्याला अचानक एकदम वेगळ्या दिसतात आणि आपल्याला असं वाटतं की अच्छा हे असंही असतं आणि मला हे आपल्या ऑडियन्सला वाटू नये असं वाटतं कारण आल्यानंतर असंही असतं हे माहिती असेल तर मग असा शॉक वगैरे लागणार नाही मंडळी तुम्ही व्हिडिओज बघताय पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरताय नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आपला व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला भारतातून युकेमध्ये आल्यानंतर प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे भारतात आपण सूर्य किंवा ऊन हे ग्रांटेड पकडतो तुम्ही जर हिवाळ्यात मध्ये आला तर तुम्हाला ऊन किंवा सूर्य दिसत नाही असं मुळीच नाही तुम्हाला थोडासा सूर्य किंवा थोडंसं ऊन दिसतं पण त्या उन्हात किंवा त्या सूर्यात ऊब अजिबात नसते म्हणजे ऊन हे डिसेप्टिव्ह असतं तुम्हाला असं वाटतं की अच्छा ऊन पडलं आहे आणि मी एखादं स्वेटर कमी घातलं तरी चालेल पण तसं नसतं तुम्हाला ते ऊन ऊब देऊ शकत नाही त्याचप्रमाणे उन्हाळ्यात ना तुम्हाला दिवस खूप मोठे पाहायला मिळतात म्हणजे पहाटे पाचला उजाडतं तुम्ह आणि रात्री दहा वाजेपर्यंत सूर्य असतो ऋतू कोणते असतात किंवा युके मध्ये वातावरण कसं असतं या विषयावरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत जे तुम्हाला आय मिळतील पण युके मध्ये हिवाळ्यात ऊन किंवा सूर्य ग्रँटेड पकडू शकत नाही बऱ्याचदा ग्रे वेदर असतं आणि ग्लुमी वाटू शकतं आणि उन्हाळ्यात पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत उजेड असू शकतो आणि वातावरण खूपच प्लेझेंट असतं पण ब्लॅकआउट कर्टन्स लावल्याशिवाय तुम्हाला कदाचित झोपाला सुद्धा त्रास होऊ शकतो इतकं ऊन जास्त असू शकतं मधली घर ही भयंकर आयसोलेटेड असतात म्हणजे जर तुम्ही मोठ्या शहरात राहत असाल तर तुम्ही फ्लॅट्समध्ये कदाचित राहत असू शकता पण मोस्टली सबर्बन कल्चर हे मोठ्या घरांमध्ये राहणारं आहे आणि जर तुम्ही अशा घरांमध्ये राहत असाल तर तुम्हाला शेजार बाजार नक्कीच असतो पण भारतात जसं घरात एखाद्या वेळेस भांड्याची बाई येते किंवा धुण्याची बाई येते किंवा दूध द्यायला कुणीतरी येतं किंवा पेपरसाठी कुणी येतं पेपर तुम्हाला बऱ्याचदा माणसं दिसतात कधी कधी इतकी माणसं दिसतात की तुम्हाला त्याचा डिस्टर्ब देखील होऊ शकतो पण युकेमध्ये इतकी कमी माणसं दिसतात की तुम्हाला माणसंच दिसत नाहीत आणि तुम्हाला असं जर तुम्ही अतिशय सोशल ॲनिमल असाल जर तुम्हाला भारतात खूप जास्त समारंभ अटेंड करायची किंवा जास्त लोकांना भेटायची सवय असेल किंवा तुम्हाला जास्त लोक असल्याशिवाय जमत नसेल तर तुम्हाला मध्ये आल्यानंतर कदाचित त्रास होऊ शकतो कारण यूके मध्ये इतकी माणसं फार कमीदा भेटतात आणि ऑन टॉप ऑफ दॅट जर तुम्हाला काही सोशल गॅदरिंग ऑर्गनाईज करायचं असेल तर तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतात आणि बऱ्याचदा लोक असा विचार करतात की इतकं सगळं करण्यापेक्षा मला विकेंडच जर मिळतो तर आय मे नॉट इवन ऑर्गनाईज इट आणि बऱ्याचदा तुम्हाला थोडंसं आयसोलेटेडसुद्धा वाटू शकतं पण त्यातून तुम्हाला हाऊस असेल तर तुम्ही करू शकता पण डेफिनेटली भारतात जर तुम्ही इतके समारंभ वगैरे अटेंड करणारे आणि इतके नातेवाईकांना भेटी देणारे आणि खूप जास्त सोशल ॲनिमल असाल तर तुम्हाला यु केमध्ये आल्यानंतर कदाचित एकाकी वाटू शकतं you know यू शुड नॉट बी इन शॉक ना दॅट यू नो दॅट यू केमध्ये थोडंसं आयसोलेशन येण्याची शक्यता असते कारण यु केमधली घरं किंवा यु केमधलं राहणीमान हे जरा जास्त प्रायव्हसी किंवा बाउंड्रीज मेंटेन करणारं असं आहे त्यानंतर पुढचा फरक जो भारत आणि मध्ये प्रकर्षाने जाणवतो खूप मोठा फरक आहे हा तो म्हणजे भारतात कंपनीज रेसिडेन्शियल बिल्डिंग्स भाजीवाले सुपर मार्केट्स मालाचं दुकान या सगळ्या गोष्टी बऱ्याचदा आसपास असतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे एखादी कंपनी आहे त्याच्या शेजारीच एखादी हाऊसिंग अपार्टमेंट आहे खाली किराणा मालाची दुकानं आहेत त्याचप्रमाणे तिथे भाजीवाले देखील भाजी, भाजी विकत आहेत हे खूप कॉमन पिक्चर आहे यूके मध्ये तसं नसतं मध्ये लोक जिथे राहतात त्या भागात सुपर मार्केट्स नसतात राहण्याचा एरिया हा कम्प्लिटली वेगळा असतो त्याचं झोनिंग वेगळं केलेलं असतं सुपर मार्केट्स कम्प्लिटली वेगळ्या झोनमध्ये असतात ऑफिसेस कम्प्लिटली वेगळ्या झोनमध्ये असतात म्हणजे बिझनेस पार्क वेगळा असतो किंवा युनिवर्सिटी वेगळीकडे असते हॉस्पिटल कदाचित गावात वगैरे असू शकतं याचं कारण प्रायवसी असं आहे पण बऱ्याचदा जेव्हा आपण भारतातून केमध्ये येतो कारण आपल्याला भारतातलं पिक्चर डोक्यात असतं मग बऱ्याचदा असं वाटू शकतं की अच्छा इथे भाजीवाला जवळच नाही आहे तर मला कार काढावी लागेल आणि सुपर मार्केटच्या झोनमध्ये जावं लागेल आणि तिथून मला कोथिंबिरीची एखादी जुडी आणावी लागेल किंवा तुम्हाला असं देखील वाटू शकतं की अच्छा मला कपडे आणायचे म्हटल्यानंतर मला परत रिटेल एरियामध्ये जावं लागू शकतं तर कदाचित तुम्हाला या गोष्टी थोड्या अशा वेगळ्या वाटू शकतात बट वन्स यू गेट युज टू इट आर फाईन पण दॅट इज द मेजर डिफरन्स दॅट यू फेस वेन यू कम टू द युके त्यानंतर मध्ये दुकानं फार उशिरापर्यंत ओपन नसतात म्हणजे संध्याकाळी सात ते आठ जास्तीत जास्त त्याच्या पलीकडे मोस्टली ही बंद केली जातात त्याचप्रमाणे रविवारी मोस्टली सगळी दुकानं बंद असतात आणि जर असली तर काही सुपर मार्केट ओपन असतात ती पण दहा ते चारच्या दरम्यान ओपन असतात बऱ्याचदा आपल्याला भारतातून आल्यानंतर असं वाटू शकतं की जरा लेट नाईट शॉपिंगला जाईल किंवा जरा विकेंडला जास्ती वेळ असेल तेव्हा शॉपिंगला जाईल तर तसं युके मध्ये होत नाही लेट नाईट शॉपिंग आणि विकेंड शॉपिंगसाठी दुकानं ओपन नसतात यू केमध्ये सबर्बन लाईफस्टाईल खूप कॉमन आहे म्हणजे मोस्टली लोक कुठेतरी मध्ये राहत असतात आणि नोकरीसाठी मुख्य गावात जातात आणि मध्ये बऱ्याचदा कारने जाणं येणं असतं यू केमध्ये बऱ्याचदा कारने प्रवास केला जा कि जातो किंवा नेबरकडे ऑफकोर्स कुणी जातं येतं असं वगैरे त्यामुळे ड्रायविंग लायसन्स असणं भयंकर गरजेचं आहे पण तुम्हाला केमध्ये आल्यानंतर जर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स नसेल तर इट विल अफेक्ट कारण तुम्ही कुठेही जायचं असेल तर तुम्हाला गाडी काढून जावं लागतं आणि द वेदर इज नॉट ॲट ऑल हेल्पफुल कारण खूप पाऊस पडत असतो कधी कधी स्नो होतो त्यानंतर खूप विचित्र वेदर असतं आणि अशा वेदरमध्ये जर तुम्ही गाडी चालवू शकला तर यू कॅन गो फ्रॉम युअर होम टू एनिवे यू वॉन्ट टू गो युकेमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स घेण्यासाठी कशी परीक्षा असते आणि कशी एक्झाम द्यावी लागते या विषयावरती आपण व्हिडिओ बनवला आहे ज्याची लिंक तुम्हाला अगेन आय बॅटेनमध्ये मिळेल कोणा अनोळखी व्यक्तीच्या घरी पाच ते सहाच्या दरम्यान गेला आणि तुम्ही दरवाजा नॉक केला तर बरेचदा लोक टी घेत असतात आणि ते खूप असं टी असल्यामुळे दे आर व्हेरी सिरियस अबाउट इट आणि ते त्यावेळेस तुम्हाला वेळ देत नाहीत ते येत नाही दरवाजा उघडायला किंवा आले तरी पटकन आय एम हॅव्हिंग माय टी असं म्हणतात आणि तुम्हाला असं वाटतं की चहाच तर पितोय दोन मिनटं बोलायला काय झालं मला फक्त पत्ता विचारायचा होता पण देन यू अंडरस्टँड ब्रिट्स हॅव देअर डिनर बिटवीन फाय पी एम टू सिक्स पी एम अँड दे कॉल ए टी याला चहा असं म्हटलं जातं ऑफकोर्स आपल्याला असं वाटतं की डिनर डिनर असतं टी टी असतं आणि लंच लंच असतं बऱ्याचदा यू मध्ये दुपारच्या जेवणाला डिनर असं म्हणतात आणि संध्याकाळच्या जेवणाला टी असं देखील म्हणतात अर्थात याच्या मागे इंग्लिश भाषेमागचा इतिहास वगैरे आहे पण अफकोर्स तुम्हाला हे माहिती असू देत की बऱ्याचदा दुपारच्या जेवणाला डिनर आणि संध्याकाळच्या जेवणाला टी आणि संध्याकाळचं जेवण पाच ते सहाच्या मध्ये ऑलमोस्ट एव्हरी ब्रिटिश हाऊस मध्ये झालेलं असतं आणि आठ ते नऊ वाजेपर्यंत लोक झोपलेली असतात त्यानंतर पुढचा फरक मध्ये आल्यानंतर जाणवतो तो, तो म्हणजे ऑफकोर्स मध्ये सगळीकडे इंग्लिश बोललं जातं पण अर्थात युकेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या ॲक्सेंटमध्ये इंग्लिश बोललं जातं म्हणजे तुम्ही नॉर्थमध्ये असाल तर खूप वेगळं इंग्लिश बोललं जातं साऊथमध्ये खूप वेगळं इंग्लिश बोललं जातं मध्ये स्कॉटिश ॲक्सेंटमध्ये इंग्लिश बोललं जातं आणि वेल्समध्ये वेल्श ॲक्सेंटमध्ये इंग्लिश बोललं जातं कधी कधी तुम्हाला ते कळू सुद्धा शकत नाही म्हणजे जरी इंग्लिशच असलं आणि जरी त्यामध्ये फक्त ॲक्सेंटचा फरक असला तरी बऱ्याचदा एक्सप्रेस करण्याची पद्धत खूप वेगळी असते म्हणजे खूपदा ते खूप कोड्यात बोलतात आणि तुम्हाला ते कळत नाही तर देर इज कल्चरल शॉक इन्वॉल्ड इन इट म्हणजे तुम्हाला परत जर वाटलं तर विचारत जा म्हणजे मी सरळ स्वतःला जर काही कळालं नाही तर सरळ विचारते आय डोंट अंडरस्टँड दिस कॅन यू प्लीज एक्सप्लेन इट इंग्लिश इज माय थर्ड लँग्वेज अँड दे आर फाईन विथ इट यू कॅन ऑफकोर्स से दॅट अँड आय एम ट्राईंग टू लर्न इट त्याच्यामुळे यामध्ये लाज वाटण्यासारखं काही नाहीये की बापरे ते इंग्रजीमध्ये बोलले ऍक्सेंट मला कळालेला नाहीये आणि वरून ते काहीतरी कोड्यात बोलतात मला कळतच नाहीये त्यानंतर युके मध्ये आल्यानंतर एक फरक खूप प्रकर्षाने जाणवतो तो, तो म्हणजे डू इट युअरसेल्फ आणि या गोष्टीचा खूप लोकांना इथे आल्यानंतर शॉक बसतोच म्हणजे भारतात बऱ्याचदा आपल्याकडे भांड्याची बाई वेगळी धुण्याची बाई वेगळी गार्डनिंग करणारी बाई वेगळी अशा सगळ्या सोयी असतात तुम्हाला युकेमध्ये आल्यानंतर मशीन्स जर वापरायला आवडत असतील तर यू लव इट पण काही लोकांना ते आवडत नाही म्हणजे भांड्यांचं मशीन धुण्याचं मशीन किंवा व्हॅक्यूम करणारे रोबोट या सगळ्या विषयांवरती आपण व्हिडिओज बनवलेले आहेत जे तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला केमध्ये आल्यानंतर वापराव्या लागतात किंवा तुम्हाला कुठलीच हेल्प नसते म्हणजे तुम्हाला घरातली सगळी कामं स्वतःहूनच करावी लागतात आणि या गोष्टीचा शॉक लोकांना बसू शकतो केमध्ये मेळ किंवा कामासाठी बाई असणं ही गोष्ट खूप रेअरली पाहायला मिळते तो पाहायला मिळतच नाही बऱ्याचदा कम्युनिकेशन पत्राद्वारे होतात म्हणजे तुम्हाला नॅशनल हेल्थ केअर सिस्टीम म्हणजे इथल्या हॉस्पिटल्सची जी पत्र येतात किंवा दवाखान्याची पत्र येतात ती नेहमी तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये येतात तुम्हाला ईमेल्स येत नाहीत म्हणजे तुम्हाला जर रिमाइंडर येणार असेल की तुमची आता ही टेस्ट ड्यू आहे तर तुम्हाला पत्र येतं त्यानंतर तुम्हाला बँकांची पत्र येतात किंवा तुम्हाला कुठली ऍडव्हर्टाईज येणार असेल तर बऱ्याचदा पत्र येतात या देशामध्ये आणि दॅट इज लाईक वाव म्हणजे मेल यू केमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं आणि क्रिसमसला एकमेकांना पत्र पाठवणं गिफ्ट पाठवणं कार्ड्स पाठवणं हे सगळं यू केमध्ये अजूनही चालतं आणि पत्र ईमेलपेक्षा जास्त प्रेफर केली जातात आणि म्हणूनच मी यू केमधल्या व्हिएड वाटणाऱ्या नऊ गोष्टींवरती देखील व्हिडिओ बनवला आहे ज्याची लिंक अगेन तुम्हाला आपल्या आय बटनमध्ये मिळून जाईल रस्त्यावरती प्रत्येकजण तुमच्याकडे स्माईल करून बोलतो आणि आपल्याला ते अपेक्षित नसतं म्हणजे यू ऑल राईट यू ओके हव अ यू सर एखादा स्ट्रेंजरसुद्धा तुम्हाला जाता येताना विचारतो आणि आपल्याला ती गोष्ट माहिती नसते किंवा वेगळी वाटते ऑफकोर्स तुम्ही आल्यानंतर त्याची सवय होते पण ही गोष्ट इथे आल्या आल्या तुम्हाला एकदम सहज जाणवू शक यू केमधली लोकं ही भयंकर पोलाईट आहेत आणि दे ट्राय टू बी ॲज पोलाईट ॲज दे कॅन म्हणजे तुम्हाला यू ओके यू ऑल राईट हा यू असे प्रश्न अगदी सहज विचारले जातात किंवा अगदी स्ट्रेंजर तुम्हाला स्माईल देतात आणि खूप फ्रेंडली वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतात किंवा नको तितक्यांदा सॉरी देखील म्हणणं किंवा नको तितक्यांदा थँक्यू म्हणणं ही गोष्ट देखील इथे कॉमन आहे आणि तुम्ही आल्यानंतर ह्या गोष्टी शिकाव्यात असं मला वाटतं कारण इथे आल्यानंतर पोलाइटली बोलतात असं जाणवतं आणि प्लीज 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 हे प्रत्येक वाक्यामध्ये इतक्यांदा आलेलं जाणवतं म्हणजे ईमेलच असं नाही तुम्ही बोलताना सुद्धा मेसेजेसमध्ये सुद्धा प्लीज सॉरी थँक यू दीज थ्री आर मॅजिक वर्ड्स विच यू शुड कीप युझिंग ऑल द टाइम पुढचा फरक जो मध्ये आल्यानंतर प्रकर्षाने जाणवतो तो, तो म्हणजे मल... मला क्वेश्चन आन्सर सेशनच्या वेळेस कुणीतरी विचारलं होतं की युकेमध्ये फेरीवाले किंवा सेल्समन येतात का तर खरंच युकेमध्ये फेरीवाले आणि सेल्समन मला तरी आल्यानंतर कधीही भेटलेले नाही आहेत बाहेर कुणीतरी वस्तू विकताना फेरीवाले ओरडत फिरतायत असं नसतं आणि दारावरती बेल वाजून कुणीतरी सेल्समन म्हणून तुम्हाला ही गोष्ट ट्राय करून बघा असं कधीही जाणवलेलं नाहीये त्यानंतर पुढचा फरक युके मध्ये आल्यानंतर जाणवतो तो, तो म्हणजे युके मधल्या चॅरिटीज मध्ये जवळजवळ तुम्ही म्हणाल त्या कॉजवरती चॅरिटीज असू शकतील असं मला वाटतं कारण तुम्हाला कॅन्सर रिसर्च यू के ब्रिटिश हार्ट फाउंडेशन या सगळ्या चॅरिटीजची नावं ऐकून माहिती असतील किंवा अल्झायमर सोसायटी एज यू के अशा वेगवेगळ्या चॅरिटीज यू केमध्ये आहेत आणि या सगळ्या चॅरिटीज अतिशय सिन्सिअरली काम करतात बऱ्याचदा तुमच्या घरात अशा पोस्टाने काही पिशव्या टाकल्या जातात की तुमच्याकडचे जुने कपडे किंवा जुन्या वस्तू तुम्ही ह्या पिशवीत बांधून फक्त घराबाहेर ठेवा आणि आम्ही त्या घेऊन जाऊ आणि ते घेऊन जातात आणि त्या वस्तू रिड्यूस्ड किमतीमध्ये विकतात आणि त्यातून जो फंड जनरेट होतो तो, तो कॅन्सर रिसर्चसाठी किंवा ब्रिटिश हा, हार्ड हार्ट फाउंडेशन असेल तर ते हार्टसाठी अशा वेगवेगळ्या कॉजेससाठी वापरतात दॅट इज अ व्हेरी टिपिकल ब्रिटिश थिंग युकेमध्ये आल्यानंतर कधीही गोष्ट रिपेअर करताना मी फार पाहिलेली नाही म्हणजे समजा उदाहरणार्थ माझा मिक्सर किंवा ग्राइंडर खराब झाला किंवा माझं चप्पल तुटलं तर आपल्याकडे कसं की चप्पल जोडून दिलं जातं किंवा जर तुमचा मिक्सर ग्राइंडर जर काही बिघडलं तर तुम्हाला ते जोडून एखादा नटबोल्ट जोडून दिला जातो किंवा बटन जर काही होत नसेल तर तुम्हाला ते सगळं फिक्स करून दिलं जातं युकेमध्ये तसं होत नाही युकेमध्ये जर काही बिघडलं जनरली एखादी वस्तू बिघडली तर आयदर यू युअरसेल्फ डू इट तुमची तुम्ही फिक्स करा किंवा तुम्हाला ती फेकून सरळ नवीन वस्तू विकत घ्यायला लागते आणि दॅट इज अ ह्यूज डिफरन्स अ टिपिकल इंडियन बुट डेफिनेटली फाईन तर मंडळी होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल आपल्या अमेझॉन इंडियाच्या मराठी मुलगी इन यू के या शॉपला नक्की भेट द्या त्याचप्रमाणे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही हे व्हिडिओवरती कमेंट करून मला नक्की कळवा त्याचप्रमाणे तुम्हाला कुठलीही गोष्ट भारत आणि केमध्ये प्रकर्षाने वेगळी जाणवली आणि तुम्हाला ती जर जाणवली असेल तर तुम्हाला ती आवडली की नाही हे देखील मला व्हिडिओवरती कमेंट करून किंवा इन्स्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती मेसेज करून नक्की कळवा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय